हरे कृष्णा सगळ्यांना। भगवत गीता अध्ययनाचा आजचा आपला 8वा दिवस, 8वा अध्याय। अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सगळ्यांना। पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला 8वा अध्याय। अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया। आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद आपण यांनाही साष्टांग वंदन करूया। नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकण्याचा आनंद घेत आहोत त्यांनाही साष्टांग वंदन करूया। आणि सगळ्यात शेवटी सर्व कृष्ण सेवकांना साष्टांग वंदन करूया ज्यांच्यामुळे आपली ही ऑनलाईन भगवद्गीतेचा हा जो उपक्रम आहे, हा जो क्लास आहे, हा जो वर्ग जो आहे तो उत्तम पद्धतीने सुरू आहे। तर आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी माझा एक प्रश्न असतोच, आपण कालच्या अध्यायात काय शिकलो कोणाला आठवत आहे? कोणी सांगू शकेल? तुम्ही हँड रेस करून सांगू शकता। हॅलो, हाँ बोला, हरे कृष्णा माताजी बोला। हरे कृष्ण. काल कृष्ण भगवानांनी असं सांगितलं की जे काही दिसतंय, नाही दिसतंय, डोळ्याला दिसतंय, समजतंय किंवा सेन्सेशन होत आहे, पाणी किंवा सगळ्या टेस्ट, आपण जे ऐकतो बघतो, सगळं पंचेंद्रियाने आपण जे जे अनुभव करतो ते सगळं मीच आहे. खूप छान माताजी, हरे कृष्णा। अजून कोणाला थँक्यू हरे सांगायचं? कृष्ण. ठीक आहे, आपण जाऊया पुढे लगेच। हरे कृष्णा। तसं माताजींनी सांगितलं जसं काल आपण आता कालपासून आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या टप्प्यावर, दुसऱ्या पडावावर आहोत, भक्ती योग। आणि पहिला आपला कर्मयोग होता। भगवंताने सांगितलं कर्म करा, पण कर्म मला अर्पण करा किंवा तुम्ही भक्तियुक्त कर्म करा। मग भक्ती कोणाची करायची? मग भगवान कोण आहे, त्यांना भगवान का म्हणायचं, परमात्मा कोण आहे,
हो की नाही असे प्रश्न असतात आपल्या सगळ्यांच्या मनात, आणि म्हणून मग लगेच ते प्रश्न आहेत म्हणून उत्तरं पण आहेत. आणि म्हणून भगवंतांनी दुसरं आपला आपल्याला भक्ती योगाबद्दल सांगितलेलं आहे, किंवा हे कालपासून जो आपला सातवा जो अध्याय आहे, सातव्या अध्यायापासून भगवंत भगवंत कोण आहेत, किंवा त्यांच्या शक्तींचा विस्तार कसा आहे, किंवा अनेक ऐश्वर्य विभूती ह्या सगळ्यांचं वर्णन आपण ह्या पुढच्या 6 अध्यायांमध्ये बघणार आहोत. तर कालचा आपला होता ज्ञान विज्ञान योग, की त्या विज्ञानामागचं ज्ञान काय आहे हे कुठेतरी भगवंताने सांगितलं. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचरात भगवंत व्यापून आहेत. मग चराचरात म्हणजे नेमकं कुठे हो, भगवंत कुठे आहेत, तो जळी स्थळी काष्टी पाषाणी म्हणजे नेमकं कशात आहे. तर जेव्हा आपल्याला हे आपण ऐकतो म्हणतो, मग ते नेमकं कशा कशात, मग एक साधं उदाहरण त्यांनी दिलं हेलो. पाण्याचं. हरे कृष्ण हरे कृष्ण. हाँ, हरे कृष्ण. आपल्या सगळ्या सगळ्या चेतना, निर्जीव, सजीव, अवकाश, जे काही सगळं म्हणून आहे ते सगळं मीच आहे, असं कृष्णाने काल. हरे कृष्ण. हॅलो, तुम्हाला ऐकू नाही आलं मॅडम? हाँ सारं विश्व जे दिसतंय नाही दिसतंय, आणि आपण जे सगळं अनुभवतो त्या सगळ्यामध्ये मी आहे. सत्यात मी आहे, असत्यात मी आहे, लाइट मध्ये मी आहे, अंधारात मी आहे, सॉर्ट ऑफ. ओके. हरे म्हणजे कृष्ण. मी कुठे नाही असं नाही, असं कृष्ण भगवानांनी काल सांगितलेलं मी पकडलंय. ओके. हरे कृष्णा माताजी, खूप हरे छान. कृष्ण. हरे थैंक यू. कृष्णा. हाँ आह आणि मग आपण जसं भगवंतांनी आपण चराचरात व्यापून राहिलेलं आहेत, आणि मग जसं आता माताजींनी सांगितलं तसं की एक साधं उदाहरण पाण्यात पाणी आपण पितो, त्या पाण्यामुळे आपली तहान भागते. मग ती तहान का भागते, कारण त्या पाण्यामध्ये एक विशिष्ट अशी चव आहे. मग ती चव म्हणजे कोण आहे, तर तिथे भगवंतांचं अस्तित्व आहे, तिथे त्यांची शक्ती आहे. आणि म्हणून आपल्याला ते पाणी पिलं की आपल्याला समाधान मिळतं, किंवा आपण म्हणतो जे सच्चित आनंद, तर याची अशा ह्या छोट्या छोट्या अनुभूती आहेत. जसा पाऊस पडला की जो मातीचा सुगंध येतो, तो सुगंध इतका छान दरवळत असतो की अगदी त्या लहान मुलांपासून ज्या वय वर्ष 80 यांना यांच्यापर्यंत तो सुगंध मोहून टाकणारा असतो, त्यांना तो हवा हवासा वाटणारा असतो. तर अशा अनेक आपल्या आजूबाजूला छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये भगवंताच्या शक्तीचा आपल्याला अनुभूती येते, किंवा आपण जर पण ते आपल्याला माहीत असलं तर नसलं तर. आणि म्हणून कुठेतरी काल भगवंतांनी आपल्याला कालच्या अध्यायात सांगितलेलं आहे की चराचरात ते कसे व्यापून राहिलेले आहेत. आणि मग कुठेतरी भगवंतांनी कालच्या शेवटच्या 2 अध्यायांमध्ये सॉरी 2 श्लोकांमध्ये हे केलं होतं की जरा मरण मोक्षाय मामाश्रित्यम यतंतिये ते ब्रह्म तद्विदु कृत्समधात्म कर्म चाखिलम साधी भूतादि दैवं मा साधी यज्ञम च इमे ये विदु प्रयाण कालेपि च मा ते विदु युक्त चेतसः. मग आता ह्या श्लोकांमध्ये अर्जुन आणि हे सगळं अगदी कान कंठाशी घेऊन ऐकत आहेत. एक एक सगळ्या काय सांगताहेत भगवंत, आपण काय ऐकलं पाहिजे हे सगळं ऐकत आहेत. पण जेव्हा भगवंतांनी हे 2 श्लोक सांगितले तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला. मग ते अर्जुनाचे प्रश्न काय आहेत, तर तिथेच आपल्या 8 अध्यायाची सुरुवात आहे. अर्जुन विचारत आहेत, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहे, हे भौतिक सृष्टी काय आहे, देवता कोण आहेत, कृपया हे मला समजावून सांगा. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे, या देहामध्ये तो कसा निवास करतो, आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समय तुम्हाला कसे जाणू शकतात. तर हे सुद्धा कालच्या भगवंतांनी वरना प्रश्न विचारलेले आहेत. आणि आपल्याचा अध्याय त्याच्यावरच आहे, अक्षर ब्रह्म योग. अर्जुनाचे 8 प्रश्न आहेत आणि त्याचे 8 अशी समर्पक, म्हणजे अर्जुनाने प्रश्न विचारावा आणि भगवंतांनी भरभरून बोलावं, तसा आपला आजचा अध्याय आहे. तर आता आपल्याला पहिला प्रश्न आहे ब्रह्म.
मतलब ब्रह्मन स्वरूप आपण तिसऱ्या अध्यायात पाहिलं होतं. तर भगवंताचं जे ब्रह्मन स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. ब्रह्मन या शब्दाचे तीन अर्थ आहेत खरं सांगायचं तर. एक आहे परमब्रह्म, दुसरा आहे आत्मा, आणि तिसरा आहे मटेरियल नेचर, म्हणजे आपला भौतिक निसर्ग. मग आपण इथे आपल्याला आत्मा म्हणून ब्रह्म ह्या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे. जो ब्रह्म जो आहे, जो आत्मा जो आहे, म्हणजे जीव किंवा जीवात्मा आपण ज्याला म्हणतो, जो अविनाशी आहे. आपण एक श्लोक शिकलेलो आहोत, नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहति पावकः. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक पाहिला होता. भगवंतानी तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली आणि पहिला श्लोक हा होता, देही नोस्मिन यथा देहे. आपण एक शरीर नाही, आपण आत्मा आहोत. शरीर कसं आहे? नाशवंत आहे. पण आम्ही आत्मा कसा आहे? अविनाशी आहे. ज्याला तुम्ही, त्याला आग, पाणी, कशा वारा, कशा कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही, असा अविनाशी चिरंतन असा आत्मा, जो त्या परमात्मा भगवंताचाच एक अंश आहे, तर ते म्हणजे ब्रह्म. मग अध्यात्म काय आहे? तर आता हा आत्मा कसा असतो? तर आत्मा हा या भौतिक याच्या पलीकडे असतो, भौतिक सृष्टीच्या पलीकडे असतो. त्यामुळे मूळ आत्म्याचं आपलं हे काय आहे, तर त्याचा स्थायी भाव काय आहे, त्याचा नित्य स्वभाव, त्याचा वैशिष्ट्य, त्याचा गुणधर्म काय आहे, तर अध्यात्म. म्हणजे जीवाचा आपल्या नित्य स्वभाव काय आहे, की अध्यात्म, भगवंताचा आपण एक सेवक आहोत, त्याची सेवा करणं, त्याची भक्ती करणं, हा मूळ आत्म्याचा स्थायी भाव आहे, गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहे. पण काय होतं, आपण या प्रकृतीमध्ये, ह्या भौतिक निसर्गामध्ये अडकून पडतो. त्यामुळे आपला आत्मा हा मुक्त आत्मा आहे का, शुद्ध आत्मा आहे का? नाही, तो आहे बद्ध आत्मा. आणि तो बद्ध आत्मा असल्यामुळे आपण ह्या तीन प्रकृतीचे तीन जे गुण आहेत, सत्व, रज, तम, ह्या तीन गुणांमध्ये आपण अडकून पडतो. आणि मग काय होतं, की आपल्याकडनं ज्या क्रिया, ज्या कर केले जातात, त्याला आपण कर्म असं म्हणतो. की रोज उठल्यापासून आपली जी दिनचर्या आहे, अगदी झोपेत सुद्धा, की आपण सतत काहीतरी क्रिया करत असतो. आणि मग त्याचा परिणाम म्हणून काय होतं, की आपल्याला पुन्हा पुनरपी जन्मम पुनरपी मरणम, आपण जे म्हणतो, भौतिक शरीराकडे नेणारी प्रक्रिया. म्हणजे आपण काहीतरी कर्म करतो आणि त्यामुळे त्या कर्माचा परिणाम म्हणून आपल्याला पुन्हा जन्म घेणं आहे. मग तुम्ही पुण्य कर्म केलं तरी ते उपभोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे. तुम्ही पाप कर्म केलं तरी त्याचा परिणाम तुम्हाला भोगण्यासाठी, तुम्हाला ते, एक तर तुम्हाला सुख उपभोगायचं आहे, एक तर तुम्हाला दुःख भोगायचं आहे. पण तुम्हाला याचा अर्थ काय, दोन्ही परिणाम काय आहेत, की तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये, तुम्ही फेऱ्यामध्ये अडकणारच आहात. आपण पाहिलेलं आहे की कर्माचा परिणाम काय आहे. कर्म आपल्याला आपल्याला इतकं गुंतागुंतीचं असतं, की आपल्याला पुन्हा आपल्याला त्या चक्रामध्ये अडकवतं. आणि म्हणून आपल्याला तिसरा प्रकार आपण पाहिला होता, की अकर्म, की ते केवळ ते आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचू नेऊ शकतं, आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रामधून अडकवू शकतो, मग सॉरी बाहेर काढू शकतं. मग तिसरा हा पुढे आहे, की अधिभूत. मग अधिभूत काय आहे? भौतिक निसर्ग हा आपल्या आजूबाजूला जो चकचकीत आपल्याला मोहून टाकणारा हा जो निसर्ग आहे, तर हा भौतिक निसर्ग म्हणजे अधिभूत, अधिदैव. अधिदैव काय आहे? तर सर्वोच्च देवता. आपण 11व्या अध्यायात विस्तृतपणे बघणार आहोत, देवता, देवांचा देव, जो सर्वोच्च देव आहे, विराट स्वरूप भगवंताचं जे आहे, ते म्हणजे अधिदैव. अधियज्ञ, मग यज्ञाचा अधिष्ठाता, ज्याला आपण यज्ञामध्ये आपण पूजतो, यज्ञाचा आपण प्रारंभ त्यांची पूजा करून करतो, तर परमात्मा परमेश्वर भगवान विष्णू जे अधि परमात्मा. आणि मग अधियज्ञ कुठे राहतात? कुठे राहतात अधियज्ञ? तर आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतात. आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये क्षीरोदक्षाय विष्णू यांचा वास आहे. आणि क्षीरोदक्षाय विष्णू म्हणजेच परमात्मा परमेश्वर भगवंतांचा चतुर्भुज रूप जे आहे, तर ते म्हणजे अधियज्ञ. आणि मग मृत्यूच्या वेळी भगवंताचं कसं स्मरण करावं? तर आयुष्यभर स्मरणाचा सराव करून. तर आता आपण बघणार आहोत आजच्या अध्यायामध्ये, तर भगवान म्हणतायत, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याचा नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असं म्हणतात. जसं आता आपण पाहिलं, की आपल्याला ही स्त्री, हे चित्र, हे तुम्हाला माहिती आहे, आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं होतं,
की आपला जन्म जो होतो आपण नंतर हळूहळू मोठे होत जातो, कुमार अवस्था येते, नंतर मध्यमयी अवस्था येते, तरुण अवस्था, कुमार अवस्था, तरुण अवस्था, मध्यमयीन, नंतर आपल्याला वृद्ध काळ, आणि त्याच्यानंतर शरीर जीर्ण होत जातं. तो शरीर आत्मा जो आहे, तो शरीर जो आहे त्याचा त्याग करतो, ज्याला आपण मृत्यू म्हणतो. मग पुन्हा जन्म होतो, पुन्हा एक नव्याने शरीर धारण केलं जातं, ज्याला आपण जन्म म्हणतो. तर हा जो प्रवास जो आहे हा सुरूच आहे, आणि याच्यामध्ये आपण अडकून पडलेला आहे आपला आत्मा. आणि त्यामुळे काय होत आहे की आत्म्याचा जो नित्य स्वभाव आहे, अध्यात्म जो विशिष्ट आहे, गुणधर्म आहे, तो कुठेतरी या भौतिक निसर्गामध्ये अडकल्यामुळे काय होत आहे, त्या 3 गुणांच्या मध्ये अडकल्यामुळे आपल्याकडनं अशी कर्म केली जातात की मग ती सकाम कर्म असतील की ती विकर्म असतील, पण त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जन्म घ्यावा लागतो आहे. मग जसा तुमचा कर्म तशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला जन्म घ्यावे लागतात. मग कधी कधी तुमचं अधःपतनही होतं, मग मनुष्य जन्मापासून तुम्हाला प्राण्याचा जन्मही मिळतो. कधी कधी इतकं अधःपतन होतं की तुम्ही पृथ्वी तलावरच राहत नाही, तुमचं लोअर प्लॅनेट्स मध्ये तुमचं अधःपतन होतं. आणि हे अशा पद्धतीने आपण ह्या चक्रामध्ये अडकूनच राहतो. हे देहभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असं म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असं म्हणतात. प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान म्हणून वास करतो, आणि मलाच अधियज्ञ यज्ञांचा अधिष्ठाता असं म्हटलं जातं. मग आपली ही प्रकृती ही परिवर्तनशील आहे की त्या सुरवंटाचा सुद्धा तो विचार करतोय मी कधी फुलपाखरू होईल, आणि एकाच आयुष्यामध्ये तो फुलपाखरू सुद्धा होतं. तसंच आपण जर विचार केला आणि आपण जर मनाशी ठरवलं तर आपण ह्या एकाच जन्मामध्ये सुद्धा प्रभुपाद यांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही ठरवलं मनाशी आणि मनापासून केलं तर तुम्ही एका जन्मामध्ये सुद्धा तुम्ही मुक्त मिळू शकते. क्रमशः जन्म घेण्याची गरज नाही की अगदी तुम्ही अकर्माचा बॅलन्स अक्युमुलेट करा, तुम्ही एका जन्मामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण तेवढा तुमचा दृढ निश्चय असणं गरजेचं आहे. सगळं स्वतःवर तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवणं, ताबा ठेवणं गरजेचं आहे, तेवढी श्रद्धा तो भाव असणं गरजेचं आहे. पुढे आता आपण कालच्या आपण अध्यायामध्ये अध्यायाचा शेवट आपण पाहिला होता की अंतकाळी आपण जर भगवंताला स्मरण केलं तर आपण आपल्याला भगवंत भगवत धामाची म्हणजे वैकुंठ धामाची प्राप्ती होते. तर आपण मी तेव्हा म्हटलं होतं की त्याचा आपण 8व्या अध्यायात बघणार आहोत. आपण 8व्या अध्यायात भगवंत सांगत आहेत, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम य प्रयाती स मद्भावम याती नास्त यत्र संशय. आणि जो मृत्यू समय केवळ माझेच स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. मग आता इथे तुम्हाला शेजारचं चित्र दिसत आहे. तुम्हाला माहिती असेल की बाणांच्या शय्येवर पितामह भीष्म जोवर युद्ध संपुष्टात येत नाही, आणि युधिष्ठिर महाराजांचं पुन्हा त्यांचं काय म्हणू शकतो राज्याभिषेक होत नाही, तोवर त्यांनी प्राणांचा त्याग केला नव्हता. इच्छा मरण होतं त्यांना, पण तरी त्यांनी प्राण सोडले नव्हते. आणि तेवढ्या कालावधीमध्ये ते विष्णू सहस्र नाम म्हणत होते. आणि जेव्हा सगळं हे झाल्यानंतर जेव्हा त्यांना प्राणांचा त्याग करायची त्यांची वेळ आली आहे, तेव्हा त्यांनी कृष्ण भगवान श्रीकृष्ण यांना विनंती केली की तुम्ही माझ्या समोर राहा आणि मी तुम्हालाच बघून, तुम्हालाच नमस्कार करून, तुमचंच स्मरण करून मी माझ्या प्राणांचा त्याग करतो. तर आपण जेव्हा इथे सांगायचं, भगवंत आपल्याला असं सांगत आहेत की जर तुम्ही मृत्यू समयी मला जर स्मरण केलं तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही आहे, तर तुम्हाला त्या क्षणी तुम्हाला मुक्ती मिळते, त्या क्षणी तुम्ही वैकुंठ धामाची प्राप्ती होते तुम्हाला. मग आता त्याच्यासाठी आपल्याकडे अजून 1-2 कथा आहेत. तर हा ही आहे अरण्यक पर्वातली गोष्ट आहे महाभारतातल्या. तुम्हाला माहिती आहे की 13 वर्षाचा वनवास होता, 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. आणि पांडव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इकडनं तिकडे असे फिरत होते, जात होते जंगलामधून. आणि मग एकदा असंच एका अरण्यातून जात असताना, एका जंगलातून जात असताना सगळ्या त्यांना तहान लागली, द्रौपदीला तहान लागली. आणि मग त्यांनी बघितलं, आता इकडे बऱ्याचशा
पशु पक्षींचा आवाज येतो आहे, बऱ्याचशा प्राण्यांचा आवाज येतो आहे. त्या आवाजावरून त्यांनी ओळखलं की इथं जवळपास कुठेतरी सरोवर असेल आणि म्हणून इथे पशु पक्षी आहेत, इथे प्राण्यांचा आवाज येतो आहे. मग त्यांनी सहदेवला सांगितलं की आम्ही ह्या झाडापाशी थांबतो, तू जरा जाऊन पाणी घेऊन ये. एक थोडा वेळ काही झाला असेल किंवा बराच वेळ झाला असेल, सहदेव आला नाही म्हणून त्याला बघण्यासाठी युधिष्ठिर महाराज नकुलला पाठवतात. नकुलही परत येत नाही म्हणून अर्जुनाला पाठवतात. अर्जुनही परत येत नाही म्हणून भीमाला पाठवतात. भीमाची तीच तरा की चौघच्या चौघ गेलेत, पाणी आणायला एवढासा काय तो वेळ लागतो, आणि सगळे रथी महारथी ना, त्यामुळे त्यांच्यासाठी पाणी आणणं हे काही फार मोठं काम नाही. आणि त्यामुळे युधिष्ठिरला चिंता वाटायला लागली की नेमकं झालं काय की चौघच्या चौघ आलेले नाही आहेत. म्हणून द्रौपदीला सांगतात तू इथेच बस, मी जरा बघून येतो. आणि मग ते त्या बघायला जातात की त्या ज्या वाटेने ते गेले आहेत तिकडे पुढे गेल्यानंतर त्यांना एक सरोवर मिळतं. आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांना असं दिसतं की आपले चारही भावंड मूर्छित पडलेले आहेत. आजूबाजूला बघितल्यावर त्यांना कोणीही दिसत नाही. यांना बेशुद्ध अवस्थेतनं परत आणायचं असेल, शुद्ध आणायचे असेल तर म्हणून उंदळीतनं पाणी घ्यायला जातात. पाणी घ्यायला जाण्याबरोबर त्यांना एक आवाज येतो की हे सरोवर माझं आहे, माझ्या प्रश्नांची जर तू उत्तरं दिली नाही तर तुझी अवस्था तुझ्या भावंडांसारखीच होईल. आणि मग युधिष्ठिर महाराज इकडे तिकडे बघतात आणि मग ते ओळखतात की हे यक्ष महाराज आहे तिथे. आणि त्यांनी आपल्या ह्या भावंडांची ही अवस्था केली आहे म्हणून ते अत्यंत नम्रपणे त्यांना सांगतात की कृपया तुम्ही प्रकट व्हा आणि तुमचे जी काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं द्यायला मी प्रयत्न करतो. आणि यक्ष महाराजांनी अनेक प्रश्न विचारली होती, त्यातला हा एक प्रश्न आपण बघणार आहोत. आणि तो प्रश्न असा आहे की ह्या जगामध्ये सगळ्यात मोठं अद्भुत आश्चर्यकारक काय आहे. आणि त्याच्या युधिष्ठिर महाराज असं उत्तर देत आहेत, अहनी अहनी भूताने गच्छन्ति या यमालं शेषा स्थिरत्वम इच्छति किम आश्चर्य अतः परम मैथु. या श्लोकाचा अर्थ असा आहे की शेकडो हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला मृत समजतो किंवा मृत्यूची तयार मृत नाही इथे टायपो आहे, स्वतःला अमर समजतो आणि आपल्या मृत्यूची तयारी करत नाही, ही जगातील सर्वात अद्भुत गोष्ट आहे. आपण जवळजवळ 2 वर्षापूर्वीच एक मृत्यूचा तांडव आपण म्हणू शकतो पाहिला आहे. करोनाचा काळ होता आणि बातम्यांमध्ये बघू नका, फोन वाजला, मेसेजेस, सगळीकडे एकच बातमी असायची की हा गेला तो गेला आणि आपण हजारो लाखो जीव मृत्युमुखी पडत होते. पण ती बातमी होत होती म्हणून आपल्याला असं जाणत होतं की बरेच जणांचा मृत्यू होतो. पण आजच्या घडीलाही किंवा रोज क्षणोक्षणी शेकडो हजारो जीवांचा मृत्यू होत असतो. मग कारण काहीही असतील, तेव्हा कोरोना हे कारण होतं, पण आता काहीही कारण असेल, कोणाचा वृद्धापकाळाने होतो, कोण हार्ट अटॅक येऊन मरतो, कोणाचा ऍक्सिडेंट होतो, कोणाला साधा ताप सर्दी खोकलाही पुरतो आणि मग कुठल्याही वयामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये एखाद्याचा मृत्यू होतो आणि असे अनेक जीव एका वेळी मरत असतात. फक्त आता बातमी होत नाही म्हणून आपल्याला समजत नाही, हो की नाही? पण मग आता बघा, आपल्याला जर आपल्या जवळचं कोणी गेलं असेल आणि आपण सगळे जण तिथे जातो किंवा की तुम्ही पण कधी गेला असाल, पण आणि आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपला कधी ना कधी मृत्यू होणार आहे, पण तरीही आपण काय करतो की आपण अमर असल्यासारखं इथे म्हटलं हे स्थावर जंगम, म्हणजे इतकं आपण त्या प्रॉपर्टी आणि आपण ह्या सगळ्याच्या आपण इतकं ते जमा करण्याच्या मागे लागलेलं असतो. 24/7 आपण फक्त ते गोळा करायच्या मागे लागलेला असतो. जणू काही आपल्याला आपण अमरत्वाचा पट्टाच आपण घेऊन आलेलो आहोत आणि आपण एका क्षणासाठी एका सेकंदासाठीही आयुष्यामध्ये कधीही आपण मृत्यूची तयारी करत नाही. आणि हीच जगातील सगळ्यात मोठी अद्भुत गोष्ट आहे असं युधिष्ठिर महाराजांनी उत्तर दिलेलं आहे. उत्तर बरोबर होतं त्यामुळे यक्ष महाराज त्यांनी त्यांच्या भावंडांचे जे प्राण किंवा त्यांना मूर्छित केलं होतं तर त्यांना ते परत आलेले, त्यांना परत त्यांना शुद्धीवर आणलं आणि नंतर ते पाणी घेऊन गेले. पण इथे सांगायचा मुद्दा असा आहे की आपण सगळे जण आता आपण जर बघितलं
तर आपल्याला माहित नसतं कोणाचा मृत्यू कधी येणार आहे, कुठे येणार आहे. कधी कधी हार्ट अटॅक येऊन लोक कधी ऑफिसला जाताना, कधी घरामध्येच, कुठे केव्हाही कुठल्याही क्षणी मृत्यू येत असतो. वृद्धापकाळानंतर जेव्हा आपण आजारी पडतो, जसं जसं शरीर आपलं थकत जातं, वेगवेगळे आजार आपल्याला जडत जातात, वेगवेगळ्या व्याधी आपल्याला जडत जातात, आणि मग कधी कधी आजारी पडतो, मग आपल्याला घरचे हॉस्पिटलमध्ये आपल्याला घेऊन जातात. बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर असं होतं की मग तिथे कुठेतरी व्हेंटिलेटर लागतं, व्हेंटिलेटर लागल्यावर आपल्याला बेशुद्ध केलं जातं. अशा कुठल्याही क्षणी, कुठेही, कधीही, कसाही मृत्यू येऊ शकतो. पण ह्या सगळ्यामध्ये आपल्याने कधी आपण अशी तयारी केली आहे का, किंवा आपण भगवंताची आठवण करू, किंवा भगवंताचं स्मरण होईल अशी आपण, की त्या मृत्यूची आपण कधी तयारी केली आहे का? तर आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इथे भगवंत सांगत आहेत, यम यम अपि स्मरण भाव त्यज्य तंते कलेवरम, तम तमवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्त करतो. भगवंताचं स्मरण केलं, भगवत धामाची प्राप्ती होते. तुम्ही भौतिक इच्छा, मग मला सुख हवं, सोनं हवं, पैसा हवा, हे हवं, पुढचा जन्म मला भरपूर खायला हवं, मला इंद्रिय इच्छा, अनेक इंद्रिय इच्छा, आपले जेवढे इंद्रिय आहेत तेवढ्या सगळ्या इंद्रियांच्या इच्छा, ते सगळं हवं, हे सगळ्या याच्यामध्येच आपल्याला मृत्यू आला, तर पुढचं सुद्धा, तुम्हाला पुढचं आयुष्यही तसंच मिळतं. इथे आपल्याला भरत महाराजांची गोष्ट आहे, ही खूप छान गोष्ट आहे. श्रीमद भागवतम मधल्या 5व्या स्कंदातली गोष्ट आहे ही. भरत महाराज हे भगवंतांचे भक्त होते. भगवत भक्तीचे 9 टप्पे आहेत, किंवा 9 पायऱ्या आहेत, आणि ते जवळजवळ 8व्या पायरीवर होते. भक्तीच्या 9 टप्पे किंवा 9 पायऱ्या आपण बघितल्या स्टेजेस मधलं, तर पहिलं आहे श्रद्धा, दुसरा आहे साधू संग, तिसरा आहे भजन क्रिया, अनर्थ निवृत्त, चौथा आहे अनर्थ निवृत्ती, आणि मग निष्ठा, रुची, आसक्ती, भाव भक्ती आणि प्रेम भक्ती. तर भरत महाराज हे 8व्या भाव स्टेजवर होते, म्हणजे 8ठ्या पायरीवर होते, भाव भक्ती या पायरीवर होते. आणि भरत महाराज उत्तम पद्धतीने राज्य सांभाळत होते. जेव्हा ते वृद्ध झाले, तेव्हा त्यांनी आपलं सगळं राज्य मुलांकडे सोपवलं, आणि ते त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला, आणि ते घरातून निघून वनात मध्ये राहण्यास गेले. तिथे त्यांनी एक कुटी बांधली, आणि रोज त्यांची आपली जी काही पूजा पूजा अर्चा असेल, जी काही दिनचर्या, जे काही असेल, यज्ञ विधी वगैरे, पूजा विधी, ते सगळं ते करत असत. एकदा असं झालं की त्या वनामधनं ते जात असताना त्यांच्याच कुटीच्या बाजूने एक हरिण जी होती, मादी हरिण होती, ती गर्भवती होती, आणि ती अगदी जीवाचा आकंठतांडव करून ती पळत होती, आणि जीव अगदी मुठीत घेऊन, की आणि तिथे समोरच एक नदी होती, आणि त्या नदीमध्ये तिने उडी घेतली. आणि भरत महाराज बघत आहे ती ही का धावत आली असेल, का पळत आली असेल, आणि ते बघत असतानाच त्यांना एक वाघही दिसतो, आणि तोही तिच्या मागे पळत होतो, आणि तोही त्या नदीमध्ये उडी घेतो. आणि मग ती गर्भवती हरिण जी असते, तिने त्याच नदीत उडी घेतल्याबरोबर त्या तिच्या पोटात असलेल्या त्या हरिणाच्या पिल्लूला, त्या पाडसाला जन्म दिला, आणि ते त्या नदीतून त्या पलीकडच्या तीरावर गेले. तिच्या पाठोपाठ तो वाघही गेला, त्या वाघाने त्या हरिणीला खाऊन टाकतो. हे सगळं भरत महाराज बघता आहेत, आणि भरत महाराजांनी त्या नदीमध्ये उडी घेतली, आणि त्या पाडसाला, त्या पिल्लाला त्यांनी बाहेर काढलं, आपल्या कुटीमध्ये आणलं, आणि मग ते असं भिदरलेलं पाडस जे आहे, हरणाचं पिल्लू जे आहे, त्यांनी त्याला खायला दिलं, आणि त्यांच्याच कडे ठेवलं, आणि मग तो त्यांच्या सोबत ते वाढू लागलं, मोठं होऊ लागलं. जसं जसं ते मोठं होऊ लागलं, तसं तसं दिवस गेले, अनेक दिवस गेले, महिने गेले, आणि मग भरत महाराज जे आहे, तर त्या पाडसाबद्दल त्यांना माया वाटू लागली, मोह वाटू लागला, प्रेम वाटू लागलं, आणि मग सतत त्यांची चिंता, काळजी, की ते मग अगदी त्यांचे पूजा विधी, यज्ञ विधी करत असतानाही कुठेतरी त्यांच्या मनामध्ये त्या पाडसाचा विचार यायचा, की काय होईल, मी इथे इथे पूजा करतोय, आणि हा कुठे गेला, हरवला तर, याला पण कोणी वाघाने खाल्लं तर, असे असे विचार करतानाच त्यांच्या पूजामध्ये
म्हणजे ते जे काही विधी करत असत, उपासना करत असत, त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये हे विचार येत असत. आणि मग असंच झालं की जेव्हा ते हळूहळू ते पाडस मोठं होत गेलं, भरत महाराज अजून वृद्ध होत गेले आणि मृत्यू समय आला. मृत्यू समय आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये तोच विचार की आता तर मी माझा मृत्यू येणार आहे, मी आता ह्या शरीराचा त्याग करतो आहे, माझ्या नंतर या पाडसाचं काय, ह्या हरणाचं काय. आणि त्या भावनेनेच, त्या चिंतेनेच त्यांनी प्राणत्याग केला. आणि त्यांच्यामध्ये ती भावना होती हरणाच्या, पाडसाची काळजी होती, हरणाची हे होती, चिंता होती, त्यामुळे त्यांना पुढचा जन्म हा हरणाचा मिळाला. पण शेवटी भरत महाराज हे 8व्या स्टेजवर होते, भावभक्ती स्टेजवर होते, पायरीवर होते, त्यामुळे त्यांना हरणाचा जरी जन्म मिळाला तरी ते हरिण अशा ठिकाणी जन्म घेतला त्यांनी, ते आजूबाजूला साधू संतांचा तिथे आश्रम होता आणि त्या आश्रमामध्येच ते राहत होते, ते तिथेच वावरत होते, तिथलाच प्रसाद खात होते. 8व्या स्टेजवर असल्यामुळे, पायरीवर असल्यामुळे त्यांना आठवत होतं की आपण मागच्या जन्मामध्ये, त्यांना त्यांचा पहिला जन्म आठवत होता आणि आपण काय चूक केली आहे किंवा आपल्याकडनं काय घडलं आहे आणि म्हणून आपल्याला हरणाचा जन्म मिळाला, हे पण त्यांना त्यांनी त्याच्यामध्ये जाणवलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांना पुढचा जन्म पुन्हा मनुष्याचा मिळाला, जड भरत याचा जन्म मिळाला. जड भरत हा असा होता की आपल्या लोकांना असं वाटेल की, म्हणजे आपल्याला असं दिसायला असं वाटेल की तो मंद बुद्धीचा आहे किंवा अशा पद्धतीने, आणि म्हणून त्याचं नाव जड भरत असं ठेवलं होतं की त्याला सुचायचं नाही किंवा असं सामान्य लोकांसारखा तो वापरत नव्हता, कारण तो त्या कायम त्या भक्तीच्या त्या ट्रान्स मध्ये होता, त्याच ध्यानामध्ये असायचा, त्यामुळे आपल्यासारख्यांना वाटायचं की हा मंद बुद्धी आहे किंवा हा जडबुद्धी आहे, आणि म्हणून त्याचं जडभरत नाव ठेवलं होतं. आणि मग तो त्याच्यानंतर, त्या जन्मानंतर भरत महाराजांना मुक्ती मिळाली. म्हणजे इथे भगवंत काय सांगत आहेत की तुम्ही ज्या भावनेमध्ये तुम्ही प्राणत्याग करतात त्या भावनेमध्ये तुम्हाला पुढचा जन्म मिळतो. आणि म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु मामानुस्मर युद्धच मय्यार्पिता मनोबुद्धी मामय वैश्य संशय. आणि म्हणून अर्जुना तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपाचा विचार कर आणि याच वेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने निसंशय तुम्ही माझी प्राप्ती कराल. म्हणून इथे भगवंत सांगतात की जे काही कर्म करतात, कार्य करतात, इथं अर्जुनाला युद्ध करायचं आहे तर हे तुझं विहित कर्म आहे, तर हे तू मला स्मरण करून मला अर्पण कर आणि मला समर्पित कर तुझं हे काम, तुझं हे कर्म, तुझं मन बुद्धी हे तू मला समर्पित कर, म्हणजे निश्चितच तू माझ्या भगवद्धामाची प्राप्ती करशील. तो तुम्हाला शेजारच्या चित्रात दिसत आहे प्रल्हाद महाराज जे होते की जे नेहमी म्हणायचे ते भगवंताचे अगदी लाडके भक्त आहे आपण असं म्हणू शकतो, तर प्रल्हाद महाराज यांनी सांगितलं होतं श्रीमद भागवतामधल्याच कथेमधला एक हे देते की त्यांनी सांगितलं की लहानपणापासून आपण जर भगवंताची भक्ती केली तर निश्चितच आपला जेव्हा मृत्यू समय येतो तेव्हा आपण भगवंताला स्मरण करू शकतो. त्याने वृद्धापकाळाची त्यांनी व्याख्याच जणू दिली होती आपण असं म्हणू शकतो की एनी एज म्हणजे कुठलंही वय, जन्मानंतरचं कुठलंही वय म्हणजे वृद्धापकाळ. कारण की आपल्याला माहिती आहे का की तुम्ही वय वर्ष 80 जेव्हा मला मरणार आहात का वय वर्ष 10 मरणार आहात का वय वर्ष 40 मरणार आहात, नाही, आपल्याला आपला मृत्यू कधी होणार आहे हे माहित नाही आहे. त्यामुळे जन्माला आल्यापासून कुठलाही क्षण जो आहे तो सगळा वृद्धापकाळ आहे असं त्यांनी प्रल्हाद महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षणी आपण भगवंताचे स्मरण केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. मी नेहमी युवा वर्गांना माझ्या नेहमी एक उदाहरण द्यायची की तुमचं मार्चमध्ये परीक्षा असतात, मार्च एप्रिलमध्ये फायनल एक्झाम्स असते, पण तुमचा जो अकॅडमिक इयर जो असतो तो तुमचा जूनमध्ये सुरू होतो. म्हणजे जर तुम्ही जूनपासून अभ्यास सुरुवात केलं तर मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये जेव्हा फायनल एक्झाम्स असतात तेव्हा तुमचा पेपर जो आहे तुम्हाला सोपा जाणार, तुमचा अभ्यास पूर्ण होणार. पण तेच आपला अभ्यास आपण फेब्रुवारीपासून अभ्यास करायला सुरुवात केली तर कसा पेपर सोपा जाणार, कसा अभ्यास पूर्ण होणार, कसं आपलं प्रिपरेशन होणार. आपल्याकडे एक गैरसमज आहे की एक साठी उलटली की देवदेव करायचं,
आणि रिटायरमेंट लाईफ मध्ये आणि बाकीच्या वेळेस आपण फक्त सगळं आयुष्य जगून घ्यायचं. हल्ली तर मागच्या वर्ष 2 वर्षापूर्वी तर आपण पाहिलेलं आहे 30-40 लोक कोरोनामध्ये गेले, किंवा कोरोना एक निमित्त आहे पण हल्ली लोकांना केव्हाही अटॅक येतो, केव्हाही ऍक्सिडेंट होतो, मृत्यू येतो, माहित नसतं. मला सांगा, जर आपण जर 60 पर्यंत जगणारच नसू तर भगवंताचं नाव घ्यायचं कधी? आणि त्या मनुष्य जन्माचा आपण मनुष्य जन्म म्हणून आलेला आहोत तर त्याचा आपण मनुष्य जन्म कशासाठी आहे हे जाणणार कधी आणि त्याप्रमाणे आपण वागणार कधी, हो की नाही? आणि म्हणून आपण अगदी बाल्यावस्थेपासून सुरुवातीपासून आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आपल्याला फार सोपं दिलेलं आहे, कलियुगात काहीच करायचं नाही आहे, फक्त नामस्मरण करायचं आहे आणि ते सुद्धा जर आपण केल्याने निश्चितच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते किंवा भगवद्धामाची प्राप्ती होते. किंवा जसं मी उदाहरण दिलं की आपण जर आयुष्यभर जर केलं तर निश्चित आपण आपला जो शेवटचा क्षण असेल, शेवटचा श्वास असेल, आपल्याला माहित नाही तो कसा असेल, केव्हा असेल, पण निश्चित आपण तेव्हा भगवंतांचं स्मरण करू शकतो. इथे भगवंत म्हणत आहेत, अभ्यास योग युक्तेन चेत्स नान्यागमीना परम पुरुषम दिव्यम याती पार्थानु चिंतयन. जो परम पुरुष भगवंताचे ध्यान करतो त्याचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून अविचलित असते, तो हे पार्थ तो नक्कीच माझ्या माझ्यापर्यंत पोचतो. मग जो भगवंताचा निश्चित ध्यान करतो आणि नेहमी त्यांच्या स्मरणामध्ये गुंतलेला असतो तर तो निश्चित भगवद्धामापर्यंत पोचतो किंवा त्याला मुक्ती मिळते. आपल्याकडे ही अजून एक गोष्ट आहे अजामिलची, ही पण श्रीमद भागवतम मधलीच एक कथा आहे. तर अजामिल हा होता की तो एका ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म आलेला होता आणि ते कुटुंबही असं होतं की उत्तम, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं, भगवंताची भक्ती करायचे किंवा त्यांचं जे काही ब्राह्मण कर्म जे होतं ते उत्तम पद्धतीने करत असत. अजामिलला एक छान बायको होती, सुंदर गुणवान अशी बायको होती. आई वडीलही एका चांगल्या कुटुंबात तो जन्माला आला होता आणि ते ब्राह्मण असल्यामुळे रोजच कुठल्या तरी पूजा विधी करायचे आणि मग त्याच्यासाठी लागणारी सामग्री जी होती ती इकडनं तिकडनं आणायचे. तर एकदा असंच तो दुसऱ्या गावी गेला, परगावी गेलेला होता आणि सामग्री आणण्यासाठी. आणि परत येताना वाटेमध्ये त्याला एक वेश्यास्त्री आणि एक पुरुष जे आहेत हे त्यांना दिसले. आणि ती वेश्यास्त्री जी होती ती एक असे उंची वस्त्र घातलेले आणि असे सुशोभित वगैरे अशी दागिन्यांनी अलंकारांनी. आणि अजामिलने तिला पाहिलं आणि अजामिल असं आपण म्हणू शकतो की त्या स्त्रीच्या मोहात पडला. आणि म्हणजे जरी तो उत्तम त्याने एकदा पाहिलं आणि तो काय विचार करतो आहे हे त्याला जाणवलं त्या क्षणी की हे चुकीचं आहे, मी हे बघितलं नाही पाहिजे आणि मी परत गेलं पाहिजे. पण पुन्हा तो परत 4 पावलं पुढे जातोय, पुन्हा मागे येतोय आणि घरी गेल्यानंतरही त्याच्या मनातही तोच विचार घोळत होता. आणि दुसऱ्या दिवशी तो शेवटी त्या वेश्यास्त्रीकडे गेला आणि मग तो तिच्याकडे जात राहिला. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की त्याने घरातनं आपले आई वडील, आपले बायको ह्या सगळ्यांना घराबाहेर काढलं आणि त्या वेश्यास्त्रीशी लग्न करून तिला घरात आणलं. आणि मग त्या वैश्यास्त्री बरोबर ती तिला उंच वस्त्र घालण्याची, विविध अलंकार सगळ्या अशा गोष्टी वापरण्याची घालण्याची सवय असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारं धन जे आहे ते मिळवण्यासाठी अजामिल मग चोरीमारेही करू लागला. म्हणजे त्याला वाईट व्यसनही किंवा वाईट वळणालाही तो लागला, वाममार्गानेही तो पैसा कमवू लागला. आणि मग असंच होता होता त्याला 10 मुलं झाली. 10व्या मुलाचं नाव त्यांनी नारायण असं ठेवलं होतं. आणि पण नारायण हा अत्यंत लाघवी मुलगा होता आणि जमीनचा अत्यंत लाडका मुलगा होता. मुलं जशी मोठी मोठी होत गेली, नारायण हा तसा लहानच होता पण तोवर अजामिलचं वय हे 80 उलटून गेलेलं होतं आणि शरीर जीर्ण झालं होतं आजारी अवस्थेमध्ये. आणि मग तो कायम सतत आपल्या लहान मुलाला हाक मारायचा, नारायण नारायण करायचा. आणि एक एक क्षणी त्याचा मृत्यू समय जवळ आला आणि तो आपल्या मुलाला हाक मारतोय, नारायण नारायण. आणि मग त्याला
मुलाला हाक मारतो आहे, पण त्या क्षणी त्याने प्राण त्याग केला आणि मुलाचंही नाव योगायोगाने नारायणच होतं, त्यामुळे तिथे विष्णुदूत आले आणि तिथे यमदूतही आले. विष्णुदूत आले आणि घेऊन जायला लागले तेव्हा यमदूत म्हणतात, नाही तुम्ही याला नेऊ शकत नाही, कारण की हा अत्यंत पापी मनुष्य आहे आणि याने भरपूर पाप केलेली आहेत त्याच्या आयुष्यामध्ये. पण या विष्णुदूत म्हणतात, त्यांनी तर नारायणाला हाक मारली, भगवंतांना हाक मारली, त्यांचं स्मरण केलं, तर आम्हाला त्यांना नेणं कर्म प्राप्त आहे, आम्ही अशी भगवंतांची आज्ञा मोडू नाही शकत. तेव्हा यमदूत म्हणतात की त्यांनी भगवंताला नाही, त्यांच्या मुलाला हाक मारली वगैरे, त्यांच्यामध्ये चर्चा झाली. ही चर्चा सगळी, त्या जरी मृत्यू झाला असले, शरीराचा त्याग केला असला, तरी आत्म्याला हे सगळं दिसत होतं, ते सगळं बघत होते. आणि मग त्या क्षणी मग त्यांच्या दोघांमध्ये आपापसात चर्चा झाली आणि त्यांनी असं ठरवलं की याला, याचे प्राण जे आहेत ते न नेता याला पुन्हा शरीरात त्याचे प्राण सोडायचे. आणि अजामिल जो आहे तो खाडकन जागा झाला, आणि तेव्हा त्याचे तो नुसताच जागा नाही झाला, तो उठला नाही, तर त्याचे डोळेही उघडले की आपण आपल्या आयुष्यात काय करून बसलो आहे. आणि त्या क्षणी त्याने घरदाराचा सगळ्यांचा त्याग केला आणि तिकडनं तो बाहेर पडला. आणि त्याच्यानंतर त्याने जवळजवळ 12 वर्ष तपश्चर्या केली, आणि 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्याने आपले प्राण सोडले भगवंताचं नाव घेत घेत, आणि त्यांना भगवद्धामाची प्राप्ती झाली. तर असं ही श्रीमद्भागवतम मधली 6व्या स्कंदातली गोष्ट होती अजामिलची. तर इथे भगवंत आपल्याला हेच सांगू पाहत आहेत की जर तुम्ही मृत्यूसमयी भगवंताची जर स्मरण केलं, भगवंताचं स्मरण केलं, तर तुम्हाला भगवद्धामाची प्राप्ती किंवा मोक्षाची प्राप्ती, वैकुंठ धामाची प्राप्ती ही निश्चित आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आयुष्यभर सराव करणं मात्र गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही तुम्ही वर्षभर अभ्यास केला तरच तुम्हाला फायनल एग्जाम जी आहे ती तुम्ही उत्तम पद्धतीने तुमचा पेपर सोपा जाईल म्हणा, किंवा तुम्हाला उत्तम पद्धतीने तुम्ही तो पेपर सोडवू शकाल. नाहीतर मग तुम्ही मध्ये जसा फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी पासून अभ्यास सुरुवात केली, अगदी रिटायरमेंट नंतर 60 नंतर अभ्यास तुम्ही भगवद्धामाचं भगवंतांचं नाव घ्यायला सुरुवात केली, तर भगवंताचं स्मरण कसं राहील, हो की नाही? पुढे जाऊया आपण लगेच. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. मग आता इथे भगवंताचं स्मरण कसं करायचं, तर ते पण भगवंत सांगतात माझं स्मरण करा. मग कशा पद्धतीने करा, मग ते सूक्ष्मादी सूक्ष्म आहेत. आता आपल्या आत्म्याचा साईज भाग आपण पाहिलेला आहे, साईज किती आहे आपल्या केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग, त्या आत्म्यामध्ये तो परमात्मा स्थित आहे. आता विचार करा, म्हणजे त्याचं किती, म्हणजे तो किती सूक्ष्म असेल की मायक्रोस्कोपिक खाली किंवा त्याच्यापेक्षाही अजून काही वेगळं उपकरण असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा दिसणं कठीण आहे. आणि त्याचं असं विराट स्वरूप जे आहे आपण 11व्या अध्यायात बघणार आहोत, तर असा हा परमात्मा परमेश्वर तो सगळ्यांचा पालन करता आहे. हे जे भौतिक सृष्टी आहे याच्या पलीकडे असा तो आहे, तो अचिंत्य आहे, तो नित्य पुरुष आहे, परमात्मा परमेश्वर आहे. आणि अशा विविध नावांनी विविध गोष्टींनी आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि त्यांचं ध्यान केलं पाहिजे. ब्रह्मदेव जे होते ते नेहमीच भगवान, ते गर्भोदक्षाय विष्णू किंवा शेषशायी विष्णू जे आहेत त्यांचं स्मरण करायचे. आणि भगवान श्री शिवशंकर जे आहेत, जे भगवंताचा गुणावतार आहेत, तर त्यांना नेहमी श्रीकृष्ण या रूपामध्ये त्यांचं ध्यान करायचे. सगळ्यात मोठे जर वैष्णव कोण असतील तर ते भगवान शिवशंकर आहेत, आणि ते नेहमी भगवान श्रीकृष्णांच्या अवतारामध्येच त्यांचं ध्यान करायचे. आता आपण पुढे जाऊया. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवंती महात्माना सिद्धी परमागता. मग आता इथे सांगताय, मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तियोगी भक्तीमध्ये योगी आहेत ते कधीही ह्या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखाने भरलेले आहे, कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. माता दुःखालयम, आपल्याला आलयम म्हणजे माहिती आहे, आलयम म्हणजे घर. मग आपण ग्रंथालय, विद्यालय,
अशी वेगवेगळे आपल्याला माहिती आहे. तसं ही भौतिक सृष्टी जी आहे किंवा हा, तर याला दुःखालय असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. मग हे दुःखालय कसं आहे? अशाश्वतम, म्हणजे जे तात्पुरतं आहे, जे नाशवंत आहे, तर ह्या तात्पुरत्या जगामध्ये राहण्यापेक्षा म्हणजे भगवंतांची भक्ती करता आहेत, तर जे ज्यांना निश्चित भगवत धाम प्राप्त होतो आहे, म्हणजे तुम्हाला इथे शेजारचा व्हिडिओ एक दिसतो आहे की जो भक्ती करतो आहे त्याच्यासाठी तो दरवाजा असा सहज उघडतो आहे आणि तो बाहेर पडतो आहे, आणि जो नाही करत आहे, जो भगवंताची भक्ती नाही करत आहे, तो असा उड्या मारतो आहे, पण तो ह्या जन्म मृत्यूच्या चक्रात न काय तो बाहेर पडू शकत नाही. तो त्या दुःखामध्येच हे ब्रह्मांड आहे, एका जेल सारखं आहे, एका प्रिझन सारखं आहे, आणि त्या चक्रामधनं बाहेर पडणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. त्या जेलमधनं बाहेर पडणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. जो भगवंताची भक्ती करू शकतो तो त्याच्यातून बाहेर पडू शकतो. भौतिक जगातील सर्वोच्च ग्रहांपासून खालपर्यंत सर्वच ही दुःखाची ठिकाणं आहेत, जिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो, परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. मग आपण इथे भगवंत सांगत आहेत की ह्या ब्रह्मांडामध्ये जी काही मग अपर प्लॅनेट्स असतील, लोअर प्लॅनेट्स असतील, म्हणजे तुम्ही पुण्यकर्म केली, तुम्हाला असं वाटतं मी खूप पुण्यकर्म केले, मी स्वर्गामध्ये पोचलो, मी अपर प्लॅनेट्स मध्ये पोचलो, पण तुम्हाला मुक्ती कुठे आहे? तुमचा जन्म पुन्हा आहेच की नाही? त्यामुळे तुम्ही ह्या हे जे मृत्यूलोक आहे, ब्रह्मांड जे आहे, इथे तुम्ही कुठेही असाल तरी तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रात ना तुम्ही काही बाहेर पडत नाही. पण जर तुम्हाला तुम्ही जर वैकुंठ धामाची प्राप्ती करायची असेल, तुम्हाला मुक्ती हवी असेल, तर तुम्हाला जे भगवंताचं निवास स्थान आहे, ज्याला आपण पराप्रकृती सुद्धा म्हटलं होतं, तर तिथे गेल्यानंतर पुन्हा काही जन्म होत नाही. मग आता हे ब्रह्मांड किंवा हे दुःखालयम अशाश्वतम जे आपण आत्ताच पाहिलं, तर ते कसं आहे बघा. आपण हे याच्या आधीही पाहिलेलं आहे 5व्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये, आज पुन्हा बघतो आहोत. मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा एका दिवसाचा कालावधी म्हणजे हजारे युग एकत्र केली जातात, आणि त्याचा रात्रीचा कालावधी असे देखील असाच आहे. दिवसाला आपण काय म्हणतो? कल्प असं म्हणतो. जर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही 4थ्या अध्यायात शिकलेला आहात, जेव्हा ब्रह्माचा एक दिवस प्रकट होतो तेव्हा ही जीवसृष्टी अस्तित्वात येते, आणि त्या ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते तेव्हा आपल्या ह्या सृष्टीचा प्रलय होतो. ओके, नाही त्या दिवसामध्ये, त्या एका कल्पामध्ये अनेक दिव्य युग आहेत. त्या दिव्य युगांची चार चक्र आहेत, हो की नाही? त्या अनेक त्या एक दिव्य युग म्हणजे चार प्रकार का आपण सत्ययुग, त्याच्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग, कलयुग, हे सगळं मिळून एक दिव्य युग तयार होतं, अशी त्याची चक्र, हो की नाही? 71 चक्र आहेत, हो की नाही? असा मिळून तो ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो, आणि तेवढीच रात्र असते, म्हणजे अनेक वर्ष, हजारो वर्षांची दिवस, हजारो वर्ष, हजारो नाही, लाखो करोडो वर्षांचा दिवस आणि करोडो वर्षांची ती रात्र. आणि मग आपला जीव, हा जो जीव आहे, हा पुन्हा पुन्हा आपल्याला माहित नाही की किती त्याने जन्म घेतलेले आहेत आणि पुढे किती घेणार आहेत, आणि तो पुन्हा जन्म घेतो आहे, पुन्हा मृत्यू होतो आहे. ब्रह्मदेवाचा दिवस आला की जन्माला येतो आहे, आणि जो पुन्हा मग तो आपल्या कर्मामध्ये सक्रिय होतो आहे, आणि जेव्हा रात्र होते तेव्हा तो असहाय्यपणे त्या प्रलयामध्ये विरघळून जातो, आणि मग पुन्हा दिवस आला की पुन्हा तो जन्म घेतो, पण ह्या जन्म मृत्यूच्या कालावधीमध्ये तो अनेक अनेक वर्ष इथे अडकून पडलेला आहे. आणि मग याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, तुम्ही अशा एका ठिकाणी जर गेलात, याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आहे, सनातन आहे, जी परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. आपल्या ब्रह्मांड ही उत्पत्ती आहे आणि त्याची नाशही आहे, पण ही जी परा प्रकृती आहे, जी जे ज्याला आपण भगवत धाम, वैकुंठ धाम, तुम्ही वेगवेगळं कुठलंही नाव द्या, तिथे भगवंत राहतात, स्वतः भगवंतांचा वास आहे, जी अविनाशी आहे, मग तिथे जगाचा, ब्रह्मांडाचा प्रलय होऊ दे, उत्पत्ती होऊ दे, त्या प्रकृतीवर, त्या जगतावर म्हणू शकतो काहीही परिणाम होत नाही. आणि जर अशा ठिकाणी आपण गेलो
तर निश्चितच आपणही अविनाशीच राहतो. आणि तुम्हाला हा गोलोक चार्ट आहे, या गोलोक चार्ट मध्ये तुम्हाला हे सगळे हे जे रेफरन्सेस दिलेले आहेत, कारण की हे सगळं हे जे आपण चित्र स्वरूपात हे मांडलेलं आहे, तर हे चित्र स्वरूपात मांडण्यासाठी ह्या या गोष्टींचा आधार घेतलेला आहे. मध्ये पद्मपुराण असेल, वेगवेगळ्या पुराणांमधनं आपण तो आधार घेतलेला आहे आणि हे चित्र स्वरूपात बनवलेलं आहे. मी तुम्हाला हे व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करणार आहे. आणि आपलं हे सॉरी हा आपले हे जे ब्रह्मांड जे आहे, हे ब्रह्मांड आपण हे जे आहे हे एक मिनिट हे जे आहे हे ब्रह्मज्योती आहे. आणि ज्याला आपण पराप्रकृती सुद्धा म्हणू शकतो, इथे भगवंतांचा वास आहे. भगवान आणि त्याच भगवान श्रीकृष्णांचा विस्तार जो आहे महाविष्णू, त्या महाविष्णूंच्या श्वासोच्छ्वासामधून अनेक ब्रह्मांड तयार झाली. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षाय विष्णू स्थित आहेत आणि त्या गर्भोदक्षाय विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झालेली आहे, ज्यांना आपण प्रथम सजीव असं आपण म्हणू शकतो. ब्रह्मदेव हे सृष्टीतले या ब्रह्मांडातले प्रथम सजीव आहेत. आणि ह्या प्रथम सजीव ह्या ब्रह्मदेवांचे पासून ही सगळी वेगवेगळ्या प्रकृती किंवा वेगवेगळे हे जे आपले प्लॅनेट्स जे आहेत आणि त्याच्यावर जीवसृष्टींची निर्मिती झालेली आहे. आणि जर आपण पाहिलं तर ना अजून तर हे जे आहे, तर आपण इथे आहोत, आपण या पृथ्वी तलावर आहोत आणि हे सगळे अपर प्लॅनेट्स आहेत आणि हे सगळे लोअर प्लॅनेट्स आहेत. मग इथे स्वर्ग लोक असेल, तपो लोक असेल, महर लोक असेल, इथे आताळ विताळ सुताळ हे सगळे जे लोअर प्लॅनेट्स जे आहेत, तर आपण ह्या मृत्यू लोकामध्ये आहोत, पृथ्वीवर आहोत. आणि पृथ्वीवर जर आपण आपलं कर्म जसं असेल, तर तुमचं उत्तम कर्म असेल, पुण्यकर्म जास्त असेल, तर तुमचा ह्या अपर प्लॅनेट्स मध्ये तुमचा जन्म होतो किंवा तुमचा उद्धार होतो. आणि नाही तर तुम्ही पृथ्वीवरच पुन्हा जन्म घेतात, वेगवेगळा जन्म घेतात आणि तुमचं जर कर्म इतकं तुमचं पापकर्म असेल, कधी 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 कदाचित तुम्ही ह्या लोअर प्लॅनेट्स मध्ये तुमचं अधपतन होतं. तर असं आहे. आणि ह्या गर्भोदक्षाय विष्णूंचा विस्तार जो आहे, क्षीरोदक्षाय विष्णू, तो आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे, आपल्या सगळ्यांचं पालन पोषण करतो आहे. हा गोलोक चार्ट जो आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहे. काय झालं एक मिनिट. आणि आपण आता ज्या प्रकृतीचं जी पराप्रकृती जी आहे किंवा जे भगवत धाम जे आहे, तर जो अनुभूती ज्याची जी गोकुळवासियांनी घेतलेली आहे, जो आनंद गोकुळवासियांनी घेतलेला आहे, तशीच अनुभूती आपण जेव्हा भगवत धामामध्ये जातो तेव्हा आपल्याला मिळते. भगवत धामामध्ये वैकुंठ धामामध्ये आपण सगळेजण एकाच कृष्णाची भक्ती करतात आणि गुण्या गोविंदाने राहत असतात. इथं मुकुंदमाला स्तोत्र जे आहे, तर ते एक श्लोक आपण बघणार आहोत. त्याच्यात असं म्हटलं आहे, कृष्ण त्वडिया पद पंकज पंजरातम अदैव मी विशुत मानसा राजा हसा प्राण प्रयाण समये काफ कफ वात पित्ते कंठव रोधन विधौ स्मरण कुटसते. मग इथे म्हणत आहेत की हे कृष्ण, ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलांच्या देठाच्या चक्रव्यूहात प्रवेश करतो, त्याप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलासारख्या चरणांचा अर्पण करण्याची परवानगी द्या. जेव्हा माझ्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी माझा घसा शारीरिक वायू पित्त कफ यांच्या क्रियेने आकुंचन पावतो, तेव्हा मी तुझे स्मरण निश्चित करू शकेन. माहिती जे सांगत आहेत की जे आता आपण जे आपण मगाशी चर्चा केली, तसं या श्लोकामध्येही तेच सांगितलेलं आहे की माझं शरीर उत्तम आहे, साथ देत आहे आणि मी तुझं स्मरण करू शकतो आहे, एवढी माझ्याकडे जागृत अवस्था आहे. तर तशा अवस्थेमध्येच मला मला मृत्यू येऊ दे, कारण की जर मी माझं शरीर जीर्ण झालं, मला नैसर्गिक मृत्यू आला,
नैसर्गिक मृत्यूच्या वेळेस म्हणजे आपलं एक एक शरीर की आपल्या एक एक क्रिया ज्या आहेत त्या आकुंचन पावत जातात. एक एक शरीर जे आहे आपला आत्मा एक एक भाग जो आहे तो सोडत जातो आणि आपलं शरीर जे आहे ते जे सचेत जे असतात ते अचेत होत जातात. तुमचं वायू कफ पित्त हे सगळ्या गोष्टी आकुंचन पावत जातात आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला त्या भगवंताचं स्मरण कसं होणार हा प्रश्न आहे. किंवा हे आणि म्हणून भगवंतांना इथे प्रार्थना केलेली आहे की त्या अवस्थेतही मला तुझं स्मरण होऊ दे. जसा एका राजहंस कमळाच्या त्या चक्रामध्ये कसा अडकतो, चक्रव्यूहात अडकतो आणि त्याच्या देठातून तो कसा बाहेर पडतो, तशाच पद्धतीने मला तुझ्या चरण कमलापर्यंत येण्याची साठी जेव्हा माझा मृत्यू मग तो कुठल्याही क्षणी आला तरी मला तुझं स्मरण होऊ दे आणि तुझ्या चरणांपाशी येऊ दे हे या राजहंसापर्यंत, अशी इथे प्रार्थना केलेली आहे. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रदिष्टम अतैति तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम स्नानु पैति चाद्यम. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन तपस्या दान देणे किंवा दार्शनिक काम तथा कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून कधीही वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. म्हणजे इथे भगवंत सांगत आहे जो भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, जो वेदाध्ययन करतो, जो तपस्या करतो, जो दान अशी सकाम कर्म जो करतो तो निश्चितच जे फळ त्यापासून जे फळ मिळणार आहे आणि ज्याने फक्त आणि फक्त भक्तिपूर्ण सेवा केलेली आहे की भगवंतांची भक्ती केलेली आहे, मग भगवंतांची भक्ती करायची किंवा भगवंतांचे तर ते भक्तीचेही 9 प्रकार आहे आणि ज्याला आपण नवविधा भक्ती असं म्हणतो. मग त्या 9 प्रकारांमध्ये आपल्याला श्रवणम कीर्तनम तुम्ही ऐकले असतील, पाद सेवनम आत्मनिवेदनम वंदनम कीर्तनम तर हे सगळे जे आहेत आणि दास्यम तर हे 9 प्रकार जे आहेत ते ह्या भक्तीच्या 9 प्रकारांपैकी तुम्ही कुठल्याही प्रकारे जर भगवंताची भक्ती केली आणि जर तुम्ही त्या भगवंतांच्या काय म्हणू शकतो आपण अनन्य भक्ती मार्गापर्यंत जर तुम्ही निश्चित पोचला तर तुम्हाला निश्चितच भगवत धामाची किंवा शाश्वत धामाची प्राप्ती होईल आणि तुम्हाला निश्चितच भगवंताची प्राप्ती होईल असं इथे भगवंत सांगत आहेत. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपतो आहे. की आपल्या आजच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की अर्जुनाचे 8 प्रश्न होते आणि त्या 8 प्रश्नांची समर्पक उत्तरं भगवंताने दिलेली आहेत की ब्रह्म काय आहे, अधिदैव काय आहे, अधिभूत काय आहे. आणि मग अर्जुनाचा प्रश्न होता की मृत्यू समयी कृष्णाचं स्मरण कसं करता येईल आणि मग त्याच्यावर भगवंताने सांगितलेलं आहे की मी तुम्ही भगवंताची अभ्यासाद्वारे म्हणजे तुम्ही सराव करा भक्तीचा, तुम्ही आयुष्यभर तुम्ही जेव्हा भक्तीचा भगवंताच्या स्मरण करता आहात, वेगवेगळ्या तुम्ही भक्तीचे वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही भक्ती करता आहात, नामस्मरण करता आहात, तर निश्चित मृत्यू समय तुम्ही भगवंताची भक्ती करू शकता. आणि मग आपल्याला आध्यात्मिक जग आणि भौतिक जग याच्यातला फरक कुठेतरी आपण पाहिला, वेगवेगळ्या आपण अध्यायांमध्ये आपण अजून बघणार आहोत. आणि मग शुद्ध भक्तीमध्ये किंवा तुम्ही सर्वोच्च आहे किंवा तुम्हाला जो शुद्ध भक्तीमध्ये तुम्ही भगवत धामाची निश्चित प्राप्ती करू शकतात असं कुठेतरी आजच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि इथेच आपला आजचा अध्याय समाप्त होतो आहे. आपण हरे कृष्णा सगळ्यांना.